पाथर्डी येथे शेतकऱ्यांनी पालकमंत्री राम शिंदे यांना जनावरांच्या चाऱ्याबाबत प्रश्न उपस्थित केला असता त्यावेळी पालकमंत्री यांनी आपली जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच याचे तीव्र पडसाद उमटत आहे. याच निमित्तानं जामखेड या ठिकाणी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहाजी राणेबात यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चोंडी या ठिकाणी जनावरे नेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले. तसेच यावेळी 12 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक करून नंतर जामिनावर सोडून देण्यात आले. पालकमंत्री शिंदे यांनी पाथर्डी येथे शेतकऱ्यांनी जनावरांचा चारा व छावणीबाबत प्रश्न उपस्थित केला असता यावेळी त्यांनी आपली जनावरे पाहुण्यांकडे सोडवा असे वक्तव्य केल्याने जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठली. तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. याच अनुषंगाने आज शुक्रवार दिनांक 7 डिसेंबर रोजी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार विशाल नाईकवडे यांना निवेदन देऊन पालकमंत्री राम शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यानंतर 4 वाजता जनावरे घेऊन चोंडे येथे जाणार असे सांगितले होते. यानंतर दुपारी 4 वाजता जनावरे घेऊन बंगल्यासमोर जात असताना चारही रस्त्यावर नाकाबंदी करत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलनकर्त्यांची सरकार हमको डरती है पोलीस को आगे करती है या घोषणा दिल्या. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे किशोर मासा, प्राध्यापक मधुकर राळेभात, शहाजी राळेभात, श्याम कानगुडे, अमजेद पठाण, अमित जाधव, डॉक्टर कैलास हजारे, नितीन होलगुंडे, वैजीनाथ पोले, सुरेश भोसले, प्रदीप पाटील, शरद शिंदे, शुभम मोरे, संभाजी राळेभात, गणेश हागवणे, नितीन धांडे, सुनील कतले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यापैकी प्राध्यापक मधुकर राळेभात, किशोर मासाळ, अमजेद पठाण, श्याम कानगुडे, संभाजी राळेभात, नितीन धांडे, नितीन होलगुंडे, अमित जाधव, कैलास हजारे, गणेश हागवणे व अक्षय शिंदे, सुनील कतले असे 12 जणांना अटक करण्यात आली व जामिनावर सुटका करण्यात आली. आरोपींना जामिनावर सोडण्यासाठी ॲडव्होकेट हर्षल डोके यांनी मदत केली. करून आमच्या शेतकऱ्यांच्या भावना दुखवलेल्या आहेत त्याबद्दल जाहीर माफी मागावी, शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी आपण त्यांना करत आहोत. आणि आज या ठिकाणी निवेदन देऊन 4 वाजता आम्ही सगळे आम्ही पालकमंत्र्याचे पाहुणे सगळेच नातेवाईक आहेत आम्ही सगळेजण आमची जनावरं पालकमंत्र्याच्या दारात नेऊन पाहुण्याच्या दारात नेऊन बांधणार आहोत. काम हे शासन करतंय आणि पोलीस त्याला सहकार्य करतंय म्हणून माझं पालकमंत्र्यासहित सगळ्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि थांबतो. महाशयांनी शेतकऱ्याची थट्टा केली. शेतकऱ्यांना जर गुरं सांभाळणं होत नसेल, ज्याच्यावरती आमची रोजीरोटी आहे, ज्याच्या तळहाताच्या फोडासारखा आम्ही जनावरांना वागवतो, या जनावरांना जर सांभाळणं होत नसेल तर पाहुण्यांक सोडा असे बेजबाबदार वक्तव्य या महाशयांनी शेतकरी बांधवांविषयी केलेलं आहे. शेतकऱ्यांचा अपमान म्हणजे संबंध महाराष्ट्राचा अपमान आहे. छत्रपती शिवप्रभूंनी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणि शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी धक्का लागला तर हातपाय कलम करून ठेवू असं फरमान काढलं होतं. त्या महाराष्ट्रामध्ये त्या शेतकऱ्यांचा अवमान या महाशयांनी केलेला आहे. जोपर्यंत हे महाशय आपल्या मंत्रीपदाचा जबाबदारपणे बोलतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका आहे. जोपर्यंत राम शिंदे या खात्याचं आणि या महाराष्ट्राचं मंत्रीपद सोडून शेतकऱ्याची माफी मागणार नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या आंदोलनातून बाजूला सरणार नाही. रस्त्यावरती उतरून आम्ही यांचा राजीनामा घेईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गप्प बसणार नाही. पहिल्यांदा जाहीर निश्चित करतो व त्यांना एवढंच सांगतो, जोपर्यंत आमचे सगळे पाहुणे आहेत, आता त्यांनी जरी किती पोलीस प्रशासन जरी दडपण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्यांच्या बंगल्यात गुरं बांधणार आहोत. आणि जोपर्यंत ते शेतकऱ्यांची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना कर जामखेड मतदारसंघात फिरू देणार नाही. मला राम शिंदे साहेबांना या ठिकाणी सांगायचंय, आवर्जून सांगू इच्छितो की जर तुम्ही आज आमची गुरं अडवली, पोलीस प्रशासनाचा वापर करून तुम्ही आमची गुढे अडवली, उद्या 2019 ला तुम्हाला सुद्धा आम्ही विधानसभेमध्ये जाण्यापासून अडवणार आहोत. हा आमचा इशारा आहे तुमच्यासाठी. एवढं सरकार आमच्या डरती है, पुलिस को आगे करती है. प्रतिनिधी किरण रेडे सह अविनाशजी बोधले, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.